नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं EMPC चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी निखिल पाटील आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये। महत्त्वपूर्ण अपडेट आहे जे की आपण पाहू शकता, TCS कंपनीद्वारे होणार तलाठी भरती प्रक्रिया। तर मित्रांनो, दोन अपडेट आहेत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थोडक्यामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, असेच अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळतात GR व गव्हर्नमेंट जॉब संदर्भात व इतर पदांसाठी येणाऱ्या जाहिराती, त्या संबंधित अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात। तर पाहूयात अपडेटमध्ये, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ। आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला पाहूयात काय दिलेले आहे। TCS कंपनीद्वारे होणार तलाठी भरती प्रक्रिया। महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी घटक संवर्गातील किती जागा आहेत पहा। 4644 पदाची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। त्यासाठी 36 जिल्ह्याच्या केंद्रावर पहा ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून, माहितीसाठी पुण्यातील नवीन प्रशासकीय इमारतीमधील जमाबंदी आयुक्तालयाच्या दुसऱ्या मजल्यावर तलाठी भरती कक्ष काय सुरू करण्यात आले आहे। तर पहा मित्रांनो, कार्य हे काय प्रगतीपथावर आहे, परीक्षा लवकरच होईल। तर यामध्ये पहा, तलाठी भरती पदभरती राबवण्याकरिता राज्यस्तरीय नोडल अधिकारी, अप्पर जमाबंदी आयुक्त, अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे यांची नेमणूक केली आहे। तर मित्रांनो, परीक्षा ही काय ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, TCS या खाजगी कंपनीच्या एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। पहा, तर ही पहिली अपडेट आहे। दुसरी अपडेट पाहूयात, थोडक्यामध्ये आपल्याला ही माहिती समजली असेल मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, कृषी सेवकाच्या 2000 जागा भरणार। मित्रांनो, आयुक्ताची माहिती, राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे मित्रांनो, पेसातील रिक्त पदे भरणार। तर पहा, पेसा क्षेत्रामध्ये जे पदे येतात त्या पदांना सुद्धा काय भरती इथे होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊयात मित्रांनो, पेसातील जे रिक्त पदे भरली जाणार आहेत। तर पहा, राज्यातील आदिवासी क्षेत्रातील पेसा विविध 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याचा आदेश राज्यपाल रमेश बैस यांनी दिला आहे। पहा, राज्यपालांनी काय पेसा क्षेत्रातील जे जागा आहेत त्यांना सुद्धा काय भरण्यास मंजुरी दिलेली आहे। राज्यपालाच्या या आदेशात कृषी सहाय्यक संवर्गातील पदाचा समावेश आहे। त्यामुळे राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, लातूर या विभागातील विविध आपलं विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत पेसा क्षेत्रातील पदसंख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असं काय सुनील चव्हाण कृषी आयुक्त यांनी माहिती दिलेली आहे। तर पहा, राज्याच्या कृषी विभागातील कृषी सेवकाच्या रिक्त असलेल्या 2588 जागापैकी पहा 2070 जागा लवकरच भरल्या जाणार आहे। तर मित्रांनो, ही आहे अपडेट। तर या ठिकाणी थोडक्यामध्ये आणखी माहिती खाली आहे, तर पाहूयात या ठिकाणी। तर या ठिकाणी पहा, किती एकूण रिक्त जागांपैकी 80% जागा भरण्यात येत आहेत। तर या ठिकाणी थोडक्यात आणखी पहा, कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीत गट क मधील विविध संवर्गातील काय भरती प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली आहे। तर या ठिकाणी पेसा क्षेत्रातील रिक्त पदे निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने काय असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, सुधारित आकृतीबंध अद्याप काय अंतिम झाला नसल्यामुळे अध्यादेशातील तरतुदीनुसार वाहनचालक व गट ड संवर्गातील रिक्त जागा वगळून सरळ सेवा कोट्यातील अन्य रिक्त पदांच्या काय 80% जागा भरण्यात येणार आहेत। गट क संवर्गातील सरळ सेवा भरतीची प्रक्रिया IBPS या कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यानुसार वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखिक निम्नश्रेणी, लघुलेखक उच्चश्रेणी या संवर्गातील पदांच्या भरतीची काय भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर मित्रांनो, ही अपडेट आपल्याला कशी वाटली आणि महत्त्वपूर्ण अपडेट वाटली तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।